नमस्कार, आपण पाहतात महाराष्ट्र आवाज, महाराष्ट्र आवाज संघर्षाचा आवाज। खालापूर येथे तहसील कार्यालयाच्या ठिकाणी आज झालेल्या निष्क्रिय शासनाविरुद्ध भाजपचा यलगार धरणे आंदोलन करण्यात आले होते। त्यावेळेस कर्जत विधानसभेचे माजी आमदार देवेंद्रजी साटम, रायगड जिल्हा अध्यक्ष रामदासजी ठोंबरे, तालुका अध्यक्ष मोरेश्वर घारे, महिला अध्यक्ष अश्विनीताई पाटील उपस्थित होते। हे शेतकऱ्यांच्या बाबतीत तर अत्यंत उदासीन आहे। ज्या उद्धव ठाकरेंनी बांधावर जाऊन त्या ठिकाणी पाहणी केली आणि शेतकऱ्यांना शब्द दिला की आम्ही संपूर्णपणे कर्जमाफी त्या ठिकाणी करू, कोल्हापूरला गेले त्या ठिकाणी शेतकऱ्याला सांगितलं की अवकाळी पाऊस पडल्यामुळे जे नुकसान झालं आहे त्याला हेक्टरी 25,000 रुपये आम्ही नुकसान देऊ। एक पैसा नुकसान भरपाई आजपर्यंत दिली नाही। शेतकऱ्यांना सरसकट नुकसान भरपाई पाहिजे ती दिली नाही। आत्ता अधिवेशनाच्या तोंडावर हा आगडोम आपल्या अंगावर येऊन येऊन या ठिकाणी विकास आघाडीचं सरकार ही बकास आघाडी बकवासात होईल याची भीती वाटल्यामुळे केवळ 15,000 शेतकऱ्यांना आणि सदृष्टच्या गावातल्या शेतकऱ्यांना त्या ठिकाणी किती नुकसान भरपाई दिली म्हणजे कर्जमाफी केली तर 2 लाखाची आतली कर्जमाफी त्या ठिकाणी केली, त्याच्यावरची कर्जमाफी केलेली नाही। आणि हे सगळं पाहिल्यानंतर आज असं आपल्या लक्षात येईल भ्रमनिराश या महाराष्ट्राचा झालेला आहे। महाराष्ट्राचा जनता ही उद्विग्न आहे। महाराष्ट्र जनता ही मनापासून भयंकर उद्विग्न अशा परिस्थितीत प्रतिक्रिया त्यांच्या येत आहेत की कधी एकदा वेळ येते आणि हे सरकार आम्ही भस्मसात करतो अशा प्रकारची धारणा महाराष्ट्राच्या जनतेची, शेतकऱ्यांची, कष्टकऱ्यांची, कामगारांची आहे। आणि अशा परिस्थितीमध्ये आज तुम्हाला एक गोष्ट सांगेन, हा एल्गार पुकारलेला आहे। आज 500 तालुक्यामध्ये महाराष्ट्रातल्या अशा प्रकारची धरणं आहेत, याहीपेक्षा अधिक धरणे आंदोलनं होत आहेत। आज जनतेचा एल्गार आहे। हा एल्गार यापुढे थांबणार नाही। जोपर्यंत हे बकास आघाडीचं सरकार सत्तेवर आहे ते सरकार यांना खाली उतरत नाही, हे सरकार आम्ही नेस्तनाबूत या महाराष्ट्रातून करत नाहीत तोपर्यंत महाराष्ट्रातील जनता आणि भारतीय जनतापेक्षा स्वस्त बसणार नाही। एवढंच या ठिकाणी सांगतो।